अरे महिला मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असते, निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं असतं, त्याच्याकरता आम्ही आरक्षण दिलं 50%, त्याच्या आधी 33%। जगामध्ये ज्या देशात महिलांना पुरुषांच्या बरोबरीला वागणूक मिळते ते देश पुढे गेले, ज्या देशाने महिलांना पुरुषांच्या पेक्षा दुसऱ्या प्रकारची वागणूक दिली, थोडस सतत डावलण्याचा प्रयत्न केला, ते देश आज मागासलेले देश राहिले। मित्रांनो, मी विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणून त्यांच्यावर आरोप करत नाही, जर चांगलं काम केलं तर मी चांगल्याला चांगलं म्हणणार, पण कितीतरी गेल्या 7 महिन्यामध्ये उदाहरण देतो। आज बघा, यांना महिलांची मतं पाहिजे, परंतु 7 महिने झाले एका देखील महिला भगिनीला मंत्रिमंडळामध्ये घेत नाही, का? महिला कर्तृत्व नाही आहे, सगळे पुरुष मंडळी 20 लोक तिथं भरली, 2-4 महिला घेतल्या असतं तर बिघडलं असतं, म्हणतात नाही घेऊ घेऊ आणि कधी घेऊ। 7 महिने झाले, 9 महिने तर भाग जन्माला येते आणि यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही। पहिल्या कितीतरी तर महिने दोघच टिपोजी राव होती, बाकी कुणालाच घेतलं नाही, असं फक्त सरकार चालतं।